अहमदनगरच्या नेवासामधल्या शेतकऱ्यानं थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची लॉकडाऊनमध्ये लागवड करून लाखोंचा नफा कमावलाय. सोमेश्वर लबांडे या शेतकऱ्यानं तब्बल 4 वर्षांच्या कष्टानंतर चारा उद्योगात मोठं यश मिळवलंय. इतकंच नाही तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा शाश्वत उत्पन्न मिळवून दिलंय. थायलंडमध्ये विकसित 4G बुलेट सुपर नेपियर ह्या 4 पिकांची प्रथमच उत्पादकता घेत लॉकडाऊनच्या काळामध्ये लबांडे यांनी लाखो रुपयांचा नफा कमावलाय. तर समजा आपलं पारंपरिक पद्धतीने आपण जी शेती करत होतो, समजा कपाशी करत असेल, जर गहू करत असेल, कांदे करत असेल, आहे की नाही, तर मग काय होतं, समजा हे करत्या वेळेस काय होतं, कपाशीवर बोंडअळी पडती, हे वरती, त्यासाठी आपण काय केलेलं, समजा एक नवनवीन वेगळं काहीतरी करायचं म्हणून आपण समजा कडवळ केलेलं आहे, कडवळाची एक जात केलेली आहे. म्हणजे एक जे पारंपरिक पद्धतीने आपण कडवळ जी करीत होतो, तर त्यात काय होत होतं, समजा एकदा लावलं का ते लगेच आपल्याला एक कापणी दोन कापणी झाल्या का ते मोडून टाकावं लागायचं. तर आपण त्यामध्ये नवनवीन बाहेरून जी बियाणे आहे ती आणून त्याचं आपल्या इथं प्लॉटिंग पण तयार केलेलं आहे. ते कसं एकदाच जर लावलं तर 3 वर्षापर्यंत चालतं.